घरी बसून कंटाळा आलाय, घरी बसाव तर बायकोच फॅन पुसा, भाजी तोडा, चहा बनवा, याला आयुष्याचा सत्यानाश झालाय। सायना भाऊ असला तर फोन लाव। हॅलो बॉस, आणि एक महिन्याचा पगार नका देऊ, पण ऑफिसला तर बोलून घ्या। सायना बॉस पण नाही म्हणाले। अहो ऐकलत का, झालं का दात घासून? इतका वेळ तुम्ही फरशी पण नाही घासत, घ्या ही झाडू आणि लागा कामाला। ते बघा तिकडे तिकडे जे उत्तर घ्या माझा। चायला घरात डोकं उठून गेले, त्यापेक्षा त्या परश्याच्या घरी जावं आणि मस्त सिगारेट ओढत बसाव। हा तसच करा। काय झालं ना? लॉकडाऊन झालाय। पोलीस बिलीस काय? पोलीस लई थांबले तिथं, शेता शेतावरून आलो, खास सिगरेट प्यायला। सिगरेट नाही रे, सुपारी हे काय तर भेटणार गेले का अकरा सध्या? बंद दुकान बंद सगळं काय तर तुझ्याकडे आले भेटले इथं खाली खाली चालू केली इथं। बरं ते रमे माहिती तुला? हा पाटलाच घे बुलेट वाले रमे। हा त्याला रोग झाले म्हणते कसला? कुठला रोग चालू सध्या? आता करोना करोना झाले तर आता आता त्याला किती 20 दिवस झाले आता त्याला एका रूम मध्ये ठेवले होतं। हा अंधाराच्या रूम मध्ये एका ठेवलं होतं, एवढं त्याला खायला दिलं होतं, कॅरिओ मध्ये टाकले त्याला असं दरवाजातून, बायको जवळ जाणार, लेकर जवळ जाणार, तर कोण जवळ जाणार त्याच्या? आता डॉक्टर बी डॉक्टर तर कुठे गेलं सध्या? आता डॉक्टर त्यांचं त्यांना काम संपणार गेले, इथं एकट्या इथं कोण बघलं ह्याच्याकडं? तू बी जास्त फिरू जाऊ नको, सुपारी सुपारी सिगरेटसाठी फिरलं सिडन तू। हा झाला कुठून रोग बीक चिटकला? किती किती महाग पडणार इथे लेकरा बाळाचं आवडचं आहे का? काय झालं आजपासून? नाही सुपारी। अरे येतो कोरोना झाले 20 दिवस झालं, त्याला दवाखान्यामध्ये ठेवले, जेवायला पण कॅरीबॅगमध्ये दिवले। कोरोना झाले 20 दिवस झाले, दवाखान्यामध्ये ठेवले। सारे तिकडे पहिला कोरोना झाले 20 दिवस झालं, त्याला दवाखान्यामध्ये ठेवले।
जेवायला पण कॅरी बॅग मध्ये होती. हे फक्त तुमच्याच मस्तीमुळे झाले, बसा आता. माझ्यामुळं माझ्या बायकोला झालं तर माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या आईबाबाचं कसं? खरंच मला बाहेर जाणं या सर्वांपेक्षा महत्वाचं आहे का? त्या करोनापेक्षा हे काम करोना बरं आहे.